त्याच्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल ना, आणि लोकांची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंच्युरी मारावी. सेंच्युरी मागायला तेवढी जागा तर लढवा, कसली सेंच्युरी मारतात आता जे तुमच्या माध्यमातून येते ते त्याला मॅक्झिमम 95 जागा देतात आणि सेंच्युरी 100 म्हणतात, त्याला हेही कळायला तर पाहिजे. आणि काल रात्री जवळजवळ 99% काम पूर्ण झालं. आता इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या असतील, त्यांना विरोधी पक्षात बसायचं आहे, त्यांना काय फार घाई नाही आहे. आम्हाला सरकार बनवायचं आहे, आम्ही उद्याचे सत्ताधारी आहोत, त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघ तोलून मापून आम्ही मोजून जागा वाटप करत आहोत. आणि जेवढा वेळ लागतो येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तेवढा वेळ आम्हाला लागला. मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेऊन तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घोषणा करते. मी परत सांगतो, त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये. आता आम्ही थोड्या वेळाने चर्चा करून ठरवू. मला असं वाटत नाही आता बैठकीची गरज आहे अशा प्रकारच्या, आता बैठकीची गरज नाही. काल आम्ही बराच वेळ बसलो होतो, आपण पाहिलं असेल ना, आणि बाहेर पडलेल्या सगळ्याच नेत्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, फारच मी तर हास्य होतो. असा आहे की शिवसेना ही या मैदानातली अनुभवी खेळाडू आहे, त्याच्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल ना, आणि लोकांची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंच्युरी मारावी. सेंच्युरी फक्त जागा वाटपात नाही तर विजयात सुद्धा व्यवस्थित सेंच्युरी मारावी अशा अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, मराठी माणसाचा पक्ष आहे, बुलंद आवाज आहे या महाराष्ट्राचा. त्याच्यामुळे लोकांची अपेक्षा, 11 कोटी जनतेची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंच्युरी मारावी. सेंच्युरी मागायला तेवढी जागा तर लढवा, कसली सेंच्युरी मारतात आता जे तुमच्या माध्यमातून येते ते त्याला मॅक्झिमम 95 जागा देतात आणि सेंच्युरी 100 म्हणतात, त्याला हेही कळायला तर पाहिजे का 95 जागा लढून 95 जागा जिंकणार आहे. हा चमत्कार फक्त संजय राऊतच करू शकतो, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. या सर्वांची मिळून जरी सेंच्युरी झाली तर ती 100 होते, बाकी 188 जागेवर आम्ही आहोत याचं भान त्यांनी राखलं पाहिजे. म्हणून येणारी सत्ता ही माहितीचीच असणार आहे.